नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मी प्राध्यापक पुंडे सर, लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वनरक्षक परीक्षेची महत्त्वाची पुस्तक लिस्ट पाहणार आहोत। तसेच तुम्ही या आधीचा जर वनरक्षक भरती प्रक्रिया परिपूर्ण व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो पण व्हिडिओ दिलेला आहे, तो पाहून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती एकत्रच मिळणार आहे। ग्राउंड काय असतं, ग्राउंडसाठी शारीरिक पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय असेल। आज या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली पुस्तकाची लिस्ट कोणती वापरावी, पुस्तकं कोणते वापरावे आणि 100% यश कसं मिळवावं, या त्यानंतर शेवटी शेवटी आपण जे की हार्ड येऊ शकतो का पेपर याबद्दल पण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 2019 जे की वनरक्षक भरतीच्या मला वाटतं साधारण 2,500 जागा निघाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी पास नापास झालेले असतील आणि मेरिट पण मला वाटतं 45-46 दरम्यान लागलं होतं। तर येणाऱ्या परीक्षेमध्ये पण साधारण तसंच पेपर असेल आणि त्यासाठी योग्य पुस्तकं जर तुम्ही वापरलात आणि आजपासून तयारी केलात तर पुढच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा काही वनरक्षक भरती होणार आहे तेव्हा तुम्हाला 100% यश मिळणारच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम वनरक्षक भरतीसाठी विषय कोणते आहेत, गुण कोणते आहेत, किती येतात आणि त्यानंतर तुम्हाला पुस्तकांची लिस्ट म्हणजे पुस्तकं कोणती वापरायची। साधारण मी एक एक पुस्तक म्हणजे दोन पुस्तकाची नावं सांगेल, दोन्हीपैकी एक तरी तुमच्याकडे किमान असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे की मराठी व्याकरणसाठी तुम्हाला कोणतं बुक वापरायची, किती मार्क आहेत बघू। मराठी व्याकरणसाठी 30 प्रश्न 30 गुण आणि पुस्तक वापरायचे मोरा वाळंबे सरांचं, मोरा वाळंबे, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला दुसरं पुस्तक जर याच्यामध्ये म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं वापरू शकता, बाळासाहेब शिंदे सरांचं। यासोबत या व्यतिरिक्त काय वापरायचे, शब्द रत्न हे पुस्तक 100% वापरा मित्रांनो, कारण शब्दावर जास्त भर दिला होता मागच्या जी काही परीक्षा झाली वनरक्षक भरती त्याच्यामध्ये। शब्दसंग्रह या घटकावर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्य प्रचार, आलंकारिक शब्द, त्यानंतर तुम्हाला सर्व म्हणजे विरुद्धार्थी, समानार्थी, तत्सम, तद्भव, फारशी, परभाषीय, देशी शब्दावर जास्त भर दिला होता, त्यामुळे तुम्हाला शब्दरत्न ही बुक्स वापरणं खूप IMP आहे। खूप IMP म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर तुम्हाला साधारण 20 प्रश्न तरी या घटकावर विचारले जातातच आणि आजपासून तुम्ही स्वतःच तयारी करू शकता। कुठल्या क्लासमध्ये सुद्धा तयारी होत नाही शब्दरत्नाच्या बाबतीत, तुम्हाला म्हणी वगैरे सर्व स्वतःलाच वाचून काढाव्या लागतात, त्यासाठी शब्दरत्न हे बुक्स घ्याच। त्यानंतर इंग्रजी व्याकरण, यासाठी तुम्हाला 30 प्रश्न असतील आणि त्यासाठी तुम्हाला बुक्स कोणतं वापरायचं ते सांगेन। तर विद्यार्थी मित्रांनो, इझी इंग्लिश शिकायचे असेल किंवा जर तुम्हाला व्यवस्थितरित्या इंग्लिशची तयारी करायची असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं छान पुस्तक आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं छान पुस्तक आहे। जर तुम्ही जरा इंग्लिशमध्ये चांगला असाल, बऱ्यापैकी चांगले असाल आणि तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचून झालेलं असेल 2-3 वेळेस तर MG शेख सरांचं सुद्धा वापरू शकता। MG शेख सर जे की युनिक अकॅडमी प्रकाशक आहेत ते पुस्तक तुम्ही वापरू शकता। याच्यामध्ये पण तुम्हाला जे की वर्ड्स वोकॅबलरी या घटकावर जास्त भर द्यायचे आहे, वोकॅबलरी या घटकावर जास्त भर द्यायचे आहे, कारण वनरक्षक भरतीला सुद्धा इझी वोकॅबलरी होती पण जास्त करून प्रश्न शब्दसंग्रह किंवा वोकॅबलरी या घटकावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर एक झाला हा, दुसरा झाला, त्यानंतर तिसरा आहे अंकगणित बुद्धिमत्ता, अंकगणित बुद्धिमत्ता या घटकासाठी कोणतं बुक वापरणं गरजेचं आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो जे की सरळ सेवा देतात त्या विद्यार्थ्यांना पंढरीनाथ राणे सरांचं सर्व प्रकार सर्व व्यवस्थितरित्या डिझाईन केलेलं पुस्तक आहे आणि जमलंच तर तुम्हाला याच्यामध्ये पंढरीनाथ राणे सर, त्यानंतर नितीन महाले सर, सतीश वशे सर, सर्वच बुक चांगले आहेत, कारण याच्यातले कंटेंट जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला 100%
मार्क पडतात. आता शेकडेवारीला जर गेल्या वर्षी प्रश्न आले असेल तर आपल्याला यावर्षी शेकडेवारी हा टॉपिकच करून टाकायचा आहे. नफा तोटा आलाय यावर्षी बी करून टाका. त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरा. अनिल अंकलगी किंवा किरण जी किरण सरांचं पुस्तक वापरलं तरी चालेल. अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवता येणार आहेत. आणि याच्यात पण तुम्हाला 30 गुणलाच आहे मित्रांनो, म्हणजे 30 मार्कालाच तुम्हाला प्रश्न येणार आहे, 30 मार्कालाच येणार आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो सामान्य ज्ञान. आता याचं काय करणं गरजेचं आहे, तर मित्रांनो याचं बेसिकली दहावीचा बेस आहे, दहावीचा बेस आहे या परीक्षेसाठी. तर दहावीच्या बेससाठी तुम्हाला पाठ्यपुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. यासाठी लक्षात घ्या, वनरक्षक भरतीसाठी पाठ्यपुस्तक खूप वाचणं गरजेचं आहे. त्यातलं त्यात भूगोल, जैवविविधता, विज्ञान, परिसर अभ्यास या घटकावर जास्त गुण विचारण्याची शक्यता आहे. या घटकावर जास्तीत जास्त गुण विचारण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, वनरक्षक भरतीचा जर विचार केला, सामान्य ज्ञानसाठी आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, जे की प्रिंटेड नोट्स घरपोच पोस्टाने पाठवल्या जातात. काय केलं जातं, पोस्टाने घरपोच पाठवल्या जातात. त्याच्यामध्ये आम्ही काय केले, भूगोलाच्या त्यानंतर कोरोनावरील प्रश्न, विज्ञानाचे प्रश्न, त्यानंतर अर्थशास्त्राचे प्रश्न, जैवविविधता असेल, पूर्ण घटक एकत्रित केलेले आहेत. साधारण संगणक सहित एकत्र 10 सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ते 10 सब्जेक्टच्या टोटल नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील सामान्य ज्ञानच्या, तर या नंबरवर संपर्क करू शकता. 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली शाखा भोसरी पुणे या ठिकाणी आहे, भोसरी पुणे या ठिकाणी आहे. जर तुम्ही आसपास राहत असाल तर आमच्या शाखेला एकदा भेट द्या आणि तुम्हाला तिथे नोट्स हा डायरेक्टली तुमच्या बाय हँड दिल्या जातील आणि बाय हँड तुम्ही घेऊ शकता. भोसरी पुणे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. सामान्य ज्ञानसाठी जर तुम्हाला पुस्तकाच्या बाबतीत जर विचार केला तर पाठ्यपुस्तक खूप महत्वाचे आहेत. पाठ्यपुस्तक करा 5 ते 10 पर्यंतचे. याच्यामध्ये विशेष करून भूगोल आणि विज्ञान या घटकावर जास्त प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे या घटकाला तुम्ही जास्त महत्व द्या. आणि याच्यात पण तुम्हाला 30 गुणालाच विचारलं जाणार आहे आणि एकूण तुमचे 120 गुण तुमचे इथे कव्हर होणार आहेत. लक्षात घ्या, या 4 विषयामध्ये तुमचे 120 गुण. आणि या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मित्रांनो, नकारात्मक गुण जातात. म्हणजे समजा एक प्रश्न चुकला तर अर्धा प्रश्न तुमचा काय होणार आहे, कट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की नकारात्मक गुण गेले नाही पाहिजे. यासाठी अॅक्युरसी खूप महत्वाची असते, त्यासाठी तुम्हाला अॅक्युरसी सांभाळून या परीक्षेमध्ये तयारी करायची आहे. त्यामुळे परफेक्शन खूप लागतं आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पिंपरी चिंचवड PCMC या भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला आमच्या बेसिक पासून बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही साधारणपणे 4 महिन्याचा कोर्स असेल तर 4 महिन्याची फीस आकारली जाईल. त्यानुसार वनरक्षक स्पेशल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच केलेली आहे. तर तुम्ही आमच्या शाखेला नक्कीच भेट द्या, लोकराज्य अकॅडमी पुणे भोसरी, लोकराज्य अकॅडमी भोसरी. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर लोकेशन वगैरे किंवा आमची सर्व माहिती या युट्यूब चॅनलवर तर पाहू शकणार आहात. फेसबुकला लोकराज्य अकॅडमी सर्च करा, टेलिग्रामला लोकराज्य अकॅडमी सर्च करा, येवाना गुगलला सुद्धा तुम्ही लोकराज्य अकॅडमी भोसरी असं सर्च केल्यानंतर आपली वेबसाईट सुद्धा ओपन होते. आणि त्या वेबसाईटवर तुम्ही लगेच लोकेशन ट्रॅक करू शकता, लोकेशनवर येऊ शकता, त्याच्यानंतर कोणत्याही पोस्टची तयारी आमच्यासोबत करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नोट्स पोस्टाने पाठवल्या जातात. त्यानंतर तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर अजून काही अडचणी असतील किंवा तिथे राहून तुम्हाला इकडला क्लास करायचा असेल तर ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे. तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा तुम्ही, शक्यतो व्हॉट्सअपच करा. तुमच्या काही इन्क्वायरी असतील तर व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तुमचं नाव टाकायचे, वनरक्ष भरती तयारी म्हणायचं, नोट्स हवे असतील नोट्स, क्लास हवे असतील क्लास, त्यानुसार तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचे टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला @lokrajyaacademy असं सर्च करायचं टेलिग्रामला. तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा जॉईन करता येणार आहे. टेलिग्रामला सुद्धा वेळोवेळी अपडेट टाकले जातात, तुम्हाला विविध कन्सेप्ट समजून सांगितल्या जातात.
त्यानुसार तुम्ही जॉईन करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तक लिस्ट जर योग्य वाटली असेल तर एकदा नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला। आणि विद्यार्थी मित्रांनो, तयारी लागा, 2022 हे आपलं टार्गेट असणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये व्यवस्थितरित्या तयारी केलेली आहे, इनपोस्ट मिळवली आहे, त्याचे 44 वर्ष पुढील चांगले जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आपल्या जवळच्या नातेवाईकांना व इतर सर्व विद्या मित्रांना ह्या नक्की चॅनलला शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच, जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद। आणि विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्या, आरोग्याच्या बाबतीत सजग राहा आणि व्यवस्थितरित्या व्यायाम वगैरे करा। सध्या साथ खूप वेगाने पसरत आहे, बाहेर जाते वेळेस नक्की मास्क वापरायला विसरू नका। धन्यवाद, जय हिंद, रजा घ्या तुम्ही आणि इथेच थांबतो, धन्यवाद।